मंडळी तर मग स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडतीच्या यूट्यूब चॅनलवर क्युरिओसिटी पॉईंटवर. तुमचा मित्र निलेश आज तुमच्यासाठी घेऊन आला एकदम खतरनाक रापचिप आणि वंदन एकदम गावरान टाईपचं एक जेवणचं लोकेशन नवीन नाशिकमध्ये उघडलं आहे. त्याचं नाव आहे हॉटेल कंदुरी. तर मित्रांनो मी याचं तुम्हाला लोकेशन सांगतो. जेव्हा तुम्ही मुंबई नाक्यावरून पाथडी फाटेल ट्रॅव्हल करताना तेव्हा मुंबई नाक्या क्रॉस केला की लगेच तुम्हाला इंदिरानगरचा बोगदा लागतो. तिथून साधारणतः एक 200-300 मीटर पुढे येतच लेफ्ट साईडला हे नवीन हॉटेल उघडलं आहे, हॉटेल कंदुरी, सूर्या हॉटेलच्या थोडंसं पुढे. तर मग जर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली आहे तर जरा यार सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं मला आज सांगा, कारण की आज जो आपण शूट करतो आहे हा फर्स्ट टाईम नॉनव्हेज व्हिडिओ शूट केला आहे, तर तुम्हालाही मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटतं आहे आणि कशा गोष्टी अजून आपण याच्यात इम्प्रूव्ह करू शकतो ते. तर आय होप तुम्ही एक्सायटेड असाल. व्हिडिओला सुरुवात करूया. 3, 2, 1 स्टार्ट. आता आपण आलो आहे कंदुरी हॉटेल जे आहे आपलं, त्यांचे जे चालक मालक संचालक आहेत आपल्या विमेन एंटरप्रेनर तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत थोडीशी गप्पा मारूया की नेमकं काय म्हणजे होतं त्यांची कल्पना की त्यांनी हे हॉटेल चालू केलं आहे. ताई नमस्कार तुमचं आमच्या क्युरिओसिटी पॉईंट युट्यूब चॅनलवर. नमस्कार. ताई मला तुमचं नाव सांगाल. अश्विनी किंडकर. अश्विनी ताई तुम्ही म्हणता ना हे लोकेशन नवीन इथे चालू केलं आहे, नेमकं काय म्हणजे तुमच्या डोक्यात कल्पना होती तुम्ही हे इथे चालू केलं? आम्ही जे नाशिकमध्ये आल्यानंतर जे टेस्ट करायचो ना मटन, प्रत्येक ठिकाणी टेस्ट केलं पण प्रत्येक ठिकाणी ग्रेव्हीचं मटन खायला भेटायचं आणि आपण जे ठेवलं आहे त्याच्यात ग्रेव्ही बिलकुल नाही. इथं जे मटन भेटतं ते मटन आपल्या शरीराला किती पौष्टिक आहे हे आम्ही खाल्ल्यानंतर लक्षात आलं. व किती पौष्टिक आहे, हितातल्या लोकांना काय पाहिजे, हितं काय खाताय हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या शरीराला ह्याची गरज आहे. आणि आत्ता जे वातावरण चालू आहे तर आत्ता भाजीपाला सुद्धा त्याच्यावर हे भेटतो. म्हणजे ताईंचं म्हणणं असं आहे की नाशिकमध्ये त्यांनी जिथे पण जेवण खाल्लं मटन स्पेशली त्याच्यात ग्रेव्ही होती जास्त आणि मेन जे म्हणतो ना मेन मसाला जो होता तो फार कमी होता मेन माल मटनचा. तर मग तेच त्यांना तिथे म्हणताना अपॉर्च्युनिटी सापडली त्यांना आणि त्यांनी हे स्टार्ट केला बिझनेस. फार छान वाटलं ताई ऐकून. पण मला तुमच्याशी बोलताना लक्षात येतं तुम्ही अहमदनगरच्या आहात वाटतं. हो हो, नगर अहमदनगर कर्जत तालुका राशींमध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. चला तर मग ताई आम्ही आतमध्ये जातो, जेवण टेस्ट करतो. आणि मी फार ऐकलंय तुमच्याकडे चुलीवर अस्सल चुलीवर जेवण बनतंय, बरोबर? हो. ओके, तर मग जे चुलीवरचं जेवण आहे ते पण आपण टेस्ट करूया. दाखवायचंय ना जे आहे दाखवायचंय तेच ताटात द्यायचंय. दाखवायचं एक आणि ताटात एक द्यायचं असं नाही, जे आहे ते नॅचरली. क्या बात आहे, क्या बात आहे. मला ताईंचा जो म्हणता ना अंदाज आहे ना बोलण्याचा तो फार आवडला. आय होप तुम्हालाही आवडला असेल. तर मग म्हणजे आपण आज जाऊया, त्यांचं जेवण टेस्ट करूया, ओव्हरऑल कसं आहे त्यांचं व्हेज नॉनव्हेजचा कोर्स आणि त्याचबरोबर भाकरी जी आहे आपली ती पण कशी लागते. सो आय होप तुम्ही एक्सायटेड असाल. आपण आज जाऊ जेवण टेस्ट करू. आता आलेलं आपलं जे आपण पहिलं टेस्ट करणार आहोत हॉटेल कंदुरीमध्ये ती आहे पिठलं भाकरीची पूर्ण थाळी आणि दुसरं नंतर आहे आपल्यासमोर बेंगन मसाला. क्या बात आहे, बेंगन मसाला आणि सोबत चपाती आपण इथे टेस्ट करणार आहोत. तुम्ही बघू शकता बेंगन मसाला आणि बेंगन मसाल्यामध्ये असलेलं हे तेल. क्या बात आहे, मजा येणार आहे मित्रांनो खायला. बेंगन मसाला तुम्ही बघू शकता अख्खा बेंगन, आय थिंक 4 ते 5 बेंगन दिले त्यांनी आपल्याला याच्यामध्ये. त्याच्यानंतर चपाती आहे प्रॉपर महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये, मोठी आहे चपाती बरीच. तर आता आपण बघूया पिठलं भाकरीची जी आपलं ताट आहे त्याच्यात त्यांनी पिठलं दिलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ठेचा दिला आहे, त्याच्यानंतर चटणी आहे, कांदा लिंबू आहे, गुळ आहे, हे मला जरा स्पेशल वाटलं इथे. त्याच्यानंतर आहे ज्वारीची भाकर आणि बाजरीची भाकर. तर मग मित्रांनो आता आपण टेस्ट करूया. मी तुम्हाला सांगतो की नेमकी कशी वाटते आपल्याला आजचं हे जे पण आपण व्हेज टेस्ट करणार आहोत. तर मग आता आपण अगोदर व्हेज टेस्ट करूया आणि त्याच्यानंतर नॉनव्हेज टेस्ट करतोय. तर
काय वाटतं कुठून स्टार्ट केलं पाहिजे? मला तर वाटतंय बेंगन मसाल्यापासून आपण चालू करूया. सो सुपर एक्साइटेड. ग्रेव्ही घेऊया आपण थोडीशी याच्यात. वा, मसाला यांच्यात बरोबर यांनी भरलेला आहे. इवन याला पण चार पीसमध्ये त्यांनी प्रॉपर कट पण केलं आहे. जो आपला बेंगन आहे म्हणजे सिंपल आपलं जे वांगं आहे त्यात, त्याच्यात त्यांनी आता बरंच काही टाकलेलं आहे. लेट्स सी आता हे कसं लागतं आहे. चपाती आणि बेंगन मसाला, लेट्स सी कसा लागतो. मित्रांनो, मला यांचा बेंगन मसाला फार आवडला आहे, कारण की या बेंगन मसालामध्ये तो म्हणतो ना, वांगं खाल्ल्यानंतर जी किक बसते ना मसाला खाल्ल्यानंतरची, ती प्रॉपर आहे. मसाला यांनी प्रॉपर याच्यात टाकला आहे, की यांच्या म्हणताना घरचाच मसाला असेल. आणि गावरान टच जो पाहिजे होता बेंगन मसाला, आ हा, एक नंबर. तर मग येतं एकंदरीत मित्रांनो, ही भाजी मला आवडली आहे. आता आपण टेस्ट करूया पिठलं भाकर जे आहे. याच्यात त्यांनी ज्वारीची भाकर दिली आहे, तुम्ही बघू शकता ज्वारीची, आणि ही आहे बाजरीची. सो आता आपण ज्वारीच्या भाकरीने स्टार्ट करू. दोघं हेल्दी आहेत बरेच. पिठलं प्रॉपर थिक पण आहे, आणि जेवढं लिक्विड पाहिजे त्याच्यात ते पण आहे. सो आय गेस टेस्ट याची मस्त लागणार आहे. सॉलिड. मंडळी, मी तुम्हाला सांगेल जर यार तुम्ही हॉटेल कंदुरीला आला आणि यार तुम्ही म्हणता ना बेंगन मसाला आणि पिठलं भाकर खाल्लं नाही, तुम्ही ठेचाही बघू शकता. ठेचा पण दिला आहे. एकदम खतरनाक कार्यक्रम आहे असा. वेजचा एकंदरीत आपण आता रिव्ह्यू घेतला आहे. आता आपण वळूया नॉनव्हेज रिव्ह्यूकडे, ज्याच्यात बरंच काही आहे यांच्या मेन्यूमध्ये. आय होप तुम्ही एक्सायटेड असाल. जर तुम्ही अजूनही व्हिडिओ बघत असाल, सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आता आपण वळूया नॉनव्हेज रिव्ह्यूसाठी. मंडळी, तर मग आता तुम्हाला दिसत असेल की आपल्यासोबत अजून एक शूटर बसला आहे आजच्या रिव्ह्यूसाठी. तर त्यांचं नाव आहे फैजान. फैजानचं इंस्टाग्राम चॅनल आहे, ज्याचं नाव आहे स्पून्स ऑफ यम. याच्यात हा आणि याची एक फ्रेंड आहे, असे दोघं मिळून हे चॅनल रन करतात. एकदम मस्त आहे, तुम्ही प्लीज चेकआउट करा इंस्टा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक डेफिनेटली मिळेल. तर फैजान आपल्याला हेल्प करणार आहे आजचा नॉनव्हेज रिव्ह्यूसाठी, कारण की आपण हे कोलॅबरेशन केलं आहे त्याच्यासोबत. फैजान भाई, खाने से पहले अपन है ना अपने व्यूअर्स को बताते हैं कि एक्चुअल में एक एक डिश का नाम क्या है. पहले ना ये डिश से स्टार्ट करते हैं. इसका नाम है चिकन खरड़ा. ओके, चिकन खरड़ा. हाँ. ये चिकन उकड़ा. चिकन उकड़ा, ओके. और ये है मटन धनगिरी बॉस. और इसका आज क्वांटिटी थोड़ा कम लिया हमने, पर इसका थोड़ा क्वांटिटी ज्यादा आता है. करेक्ट करेक्ट. और ये क्या है भाई अभी? ये ना फिश है बॉस, बहुत ही टेस्टी, सुरमई फिश बोलते हैं इसको. क्या बात है, क्या बात है. तर मग मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आसपास धमाल होणार आहे, कारण की हा आपला पहिला व्हिडिओ ज्या ठिकाणी आपण नॉनव्हेज आयटम म्हणताना रिव्ह्यू करतोय. आय होप तुम्ही सुपर एक्साइटेड असाल, कारण की फैजान तर आहे, मोकर आम्ही आज रिव्ह्यू करणार आहे. तो आपण अभी चिकन खरडा टेस्ट कर रहे. फैजान भाई, कैसे लगा आपको चिकन खरडा? बॉस ये ना थोड़ा गार्लिक ग्रेवी आता है ना, उसमें टॉस करा हुआ है लेमन गार्लिक ग्रेवी में. टेस्ट में अच्छा है, बटर में ऐसे टॉस किया, मैं भी उसका बहुत अच्छा फ्लेवर आ रहा है बटर और गार्लिक का. तो अभी अपन नेक्स्ट डिश के लिए और जाते हैं. ये है चिकन उकड़ा, राइट? अभी चिकन उकड़ा नहीं खाते हैं, पहले मटन धनगिरी खाते हैं. ओहो, मटन धनगिरी. टेस्टी है, मसाला बहुत अच्छा टॉस्ट हुआ है अपना मटन को, और मटन अच्छा सॉफ्ट है. आता अपन अपनी पुढची डिश टेस्ट करत आहोत, ती आहे चिकन उकड़ा. आई थिंक चिकन उकड़ा नाशिक मध्ये फार कमी ठिकाणी मिळतो ना? हो, फार कमी ठिकाणी मिळतो. ओके ओके, कैसा लगा? चिकन सूप फॉर द सोल ब्रो. ओहो, किलर लाईन होती, मस्त होती. ओके, तर मग मंडळी आता आपण वळू आपल्या जो लास्ट स्टार्टर आहे ते आहे हे, तुम्ही बघू शकता फिश, सुरमई फिश हरी चटनी के साथ ना सुपर टेस्टी लगती है. चलो ट्राई करते हैं हमारी सुपर फिश. फिश का टेस्ट बहुत अच्छा है, मसाला बहुत अच्छा मैरिनेट हुआ है, और फिश भी अच्छी क्वालिटी के है. चलो अच्छी बात है. तो आई होप स्टार्टर तो बहुत मतलब बोलते हैं ना टेस्टी है और डिलीशियस है, सबको पसंद आएगा. अभी हम लोग बढ़ते हैं अपना जो नेक्स्ट है वो है मेन कोर्स. आई होप आप लोग एक्साइटेड हो, तो अभी मेन कोर्स के लिए बढ़ते हैं. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपल्यासमोर आलं आहे स्पेशल जत्रा थाळी, म्हणजे म्हणताना एकदम
सगळं काही भरलेलं आहे याच्यात भाई, चिकन मटन सगळंच काही आहे थाळीमध्ये, तुम्ही बघू शकता बॉईल एग पण आहे. इसमें ना रायता है पहले तो, फिर ये चिकन का उकड़ा सूप है, ये मटन का उकड़ा सूप है, ठीक है. और ये ना चिकन का सब्जी है ग्रेवी, ठीक है. और ये मटन का ग्रेवी है, बहुत टेस्टी है इसका मटन. और ये भी मटन का दूसरा ग्रेवी है, खीमा टाइप का मोटेड आइस कर है. और ये दूसरा अलग मटन का ग्रेवी है. अच्छा. और ये उखड़ा क्या बोलते हैं इसको, झींगा फ्राई, झींगा झींगा चटनी बोलते हैं ना वो, झींगा छोटे छोटे झींगा, वो चटनी है. क्या बात है, क्या कांदे वगैरह भी दिए. प्याज के भाव तो आप देख रहे हो कितने ऊपर जा रहे हैं, फिर भी सर्व करे. यस 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 यस. तो अभी अपन पहले थाली टेस्ट करते हैं, और इसमें साथ भाकरी भी दिया है लोगों ने. और बोलते ना मैन ऑफ द मैच बिरयानी ब्रो, चिकन दम बिरयानी भी, चिकन दम बिरयानी भी. तो बरच काही आहे मित्रांनो, आय होप तुम्ही फार म्हणता, तुमच्या तोंडात पाणी आलं असेल. स्वयजन भाऊ आपण आता चालू करूया. चलो पहले हम लोग चिकन का सब्जी टेस्ट करते हैं. एक एक करून आता आपण म्हणतो ना सगळी भाजी टेस्ट करू, आणि एंडला मी तुला सांगेल आपल्याला फैजान की नेमकं प्रत्येक याची टेस्ट कशी होती ती. एकदम आपण म्हणता ना भारतीय बैठक स्टाईल मध्ये जेवण झालंय पूर्ण आपलं, ऑलमोस्ट सगळी थाई आपण 17 थाई जी आहे याची टेस्ट केली फैजानने. फैजान भाई मला सांग काय काय म्हणता ना याच्यातलं सर्वात आवडलेलं तुला आयटम कोणता होता. मला ना सर्वात जास्त आवडलं एक कीमा जे बनवलं ना मटनचं, अप्रतिम बनवलं, खूप टेस्टी आहे. क्या बात आहे, मटन कीमा इज द बेस्ट अमंग दिस ऑल सब्जीज इज व्हॉट फैजान इज सेइंग. अजून भाव रायता बहुत अच्छा है, और ये बोलते हैं ना मटन का सब्जी, ये सुपर टेस्टी है. मटन बहुत अच्छा है टेस्ट में, चिकन भी अच्छा है पर एवरेज है, पर मटन का सुपर टेस्ट है. म्हणजे एकंदरीत तू जसं बोलतो आहे त्याच्या हिशोबाने असं वाटतंय की कंदुरी हॉटेलला मटन एकदम बाप आहे. म्हणजे कंदुरी हॉटेलचं यार मटन म्हणजे बेस्ट आहे असं फैजानचा रिव्ह्यू आहे, आणि आय थिंक हे बेस्टच आहे कारण की त्याने बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज टेस्ट केलं आहे. सो मंडळी आता आपण वळूया, आता आपण डायरेक्ट किंग ऑफ द नाईट जो आहे आपलं चिकन दम बिर्याणी त्याच्याकडे. काय बात, म्हणजे चिकन दम बिर्याणी मध्ये आलं, पहिलंच लेग पीस आलाय भाऊला आता, फार खुश झालेला आहे भाऊ. चिकन लेग पीस ए, अरे आपण युट्यूबर्स आहे यार, आम्ही ते नाही करत. बरं का जे तुम्ही ऐकलं असेल हा जे शब्द बोलला, जर ऐकलं असेल तर प्लीज कमेंट मध्ये ते सांगा काय म्हणताय आम्ही आता इन्साइड जोक. मित्र एकंदरीत कसं आहे यांचं चिकन अँड लेग पीस कसं वाटतं तुला? क्या बात आहे, भाईचं म्हणणं आहे की चिकन लेग पीस मस्त आहे, आता बिर्याणी तो टेस्ट करणार आहे. बिर्याणीमध्ये मजा आहे ना, चम्मचदार थाळी में बिल्कुल, अरे एकदम स्टाइल में, इंडियन स्टाइल में बैठो, हाथ चलो, सुपर टेस्टी लगते. करेक्ट, मैं भी मतलब जेवढे पण माझे सबस्क्रायबर्स आहेत आणि व्ह्यूअर्स त्यांना सगळ्यांना हेच सांगतो की यार ज्या गोष्टी हाताने खाल्ल्या जातात म्हणजे दाळ बाटी. अरे बाजू आहे दाळ बाटीवर आम्ही व्हिडिओ बनवला आहे, जर मित्रांनो तुम्ही बघितलं नसेल आय बटनमध्ये बघा, दाळ बाटीवर एकदम अनलिमिटेड दाळ बाटी नाशिकवर व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा बघायला विसरू नका. तर मग ओव्हरऑल चिकन दम बिर्याणी कशी होती पाहिजे? चिकन प्रॉपर कुक था, राईस भी अच्छे लंबे थे, थोडा फ्लेवर कम था ये बिर्याणी, माइल्ड है बहुत बिर्याणी. अच्छा, वही अच्छी थी, माइल्ड है बस. क्या बात है, क्या बात है, चिकन का क्वालिटी अच्छा है, चिकन अच्छा था तो सॉफ्ट है. ओके, चिकन सॉफ्ट है आणि मटन ही यांचं परत सॉफ्ट आहे. थँक यू सो मच वैजन, तू वेळ दिलास आणि आपण आज पहिल्यांदा नॉनव्हेजचं कोलॅबरेशन केलं वैजन सोबत, थँक यू भाई. मित्रांनो तर एकंदरीत हे होतं आजचं आपलं जे हॉटेल आहे हॉटेल कंदुरी, याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी व्हेज नॉनव्हेज बऱ्याच गोष्टी टेस्ट केल्या. नॉनव्हेज आणि व्हेज हे जेवढं पण आज आपण टेस्ट केलं याचे जे रेट्स आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसतीलच. आणि जर मंडळी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर यार चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला हॉटेल कंदुरीचं सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती होती. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर.